अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। नवी मई भाजपा का दूध बंद आंदोलन, दूध की कीमतें बढ़ाने की मांग को लेकर वाशी में प्रदर्शन, सीएम उद्धव ठाकरे के खिलाफ लगे नारे। गाईचा दुधाला 10 रुपये वाढी उदे शेतकऱ्यांचे हाल करणाऱ्या नाकर्त्या सरकारचा उद्धव ठाकरे सरकार निष्क्रिय सरकार, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव भुकटीला भाव। भारतीय जनता पार्टीच नवी मुंबई भाजपा ने आज राज्य के दूध उत्पादक किसानों को न्याय दिलाने वासी के महको मार्केट चौक पर धरना प्रदर्शन किया और उद्धव सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस धरना प्रदर्शन का नेतृत्व कर रहे भाजपा जिलाध्यक्ष रामचंद्र घरत ने कहा कि देवेंद्र फडणवीस सरकार ने किसानों के दूध का जो रेट पहले तय किया था उद्धव सरकार ने उसमें कटौती कर दी है। उन्होंने कहा कि उद्धव सरकार की इन नीतियों के कारण दूध उत्पादक किसान संकट में आ गए हैं। भाजपा जिलाध्यक्ष ने कहा कि हम किसानों के दूध की कीमत 10 रुपए बढ़ाने एवं मिल्क पाउडर पर 50 रुपए का अनुदान देने की मांग कर रहे हैं। वहीं पूर्व महापौर सागर नाइक एवं पूर्व विधायक सुधाकर भाले राव ने सरकार पर किसानों के शोषण का आरोप लगाते हुए चेतावनी दी कि अगर उन्हें न्याय नहीं मिला तो वे तीव्र आंदोलन करेंगे। खऱ्या अर्थाने दुधाचा शेतकरी वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाला पावलं उचलावं लागतील। आमच्या मागच्या सरकारमध्ये आम्ही त्यांना 22 रुपये रेट देत होतो आणि आज त्यांना 17 रुपये घ्यावे लागतात आणि या करोनाच्या महामारीमध्ये पहिलेच अर्धे गळलेले शेतकरी उभे राहण्यासाठी त्यांना कमीत कमी 10 रुपयाचं अनुदान द्यावा आणि त्या दृष्टिकोनातून 30 रुपयाचा भाव द्यावा गाईच्या दुधाला, असं आमची डिमांड आहे, मांग आहे। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। दुधाची भुकटी असेल त्या भुकटीला 50 रुपये भाव मिळाला पाहिजे या हेतूने आम्ही हे आंदोलन छेडलं आहे आणि मला वाटतं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला जाग येईल, या नातर्क सरकारला जाग येईल आणि त्या माध्यमातून हा कुठेतरी जमिनी खाली जाणारा शेतकरी पुन्हा जमिनीवर येईल आणि महाराष्ट्र गुणागोविंदाने शेतकऱ्यांच्या माध्यमातून नांदेल असं मला वाटतं। म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनासाठी विविध मला फोन आले पण मी त्यांना सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांना की आपल्याला तशा गाईडलाईन्स आहेत, सन्माननीय आमचे माजी मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजींची साहेब असतील, दादा चंद्रकांतदादा पाटील असतील, यांच्या माध्यमातून आम्हाला गाईडलाईन्स आहेत की कमीत कमी कार्यकर्ते 50 आत कार्यकर्ते घेऊन असे आंदोलन करायचे आहेत जेणेकरून करोनाचा प्रादुर्भाव कोणाला होऊ नये हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही आज छोट्या खाणी हा आंदोलन केलेलं आहे। नंतर नवी मुंबई भारतीय जनता पार्टीची ताकद सन्माननीय आमचे दादा गणेश नाईक साहेब आमच्या पार्टीत आल्यानंतर जवळजवळ 62 नगरसेवकांची ताकद आमची नवी मुंबईत आहे आणि जर त्या ताकदीने जर आम्ही उतरलो तर हजारोच्या संख्येनेचं आंदोलन इथे छेडलं गेलं असतं। पण आम्ही या छोट्या खाणी आंदोलनातून त्यांना संदेश देऊ इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी नक्कीच त्यांना 30 रुपये भाव द्यावा आणि 50 रुपये भुकटीला भाव द्यावा अशी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी आपण मागणी केलेली आहे की सरकारने त्यामध्ये अनुदान द्यावं, गॅप फिलिंग सरकारने करावी, त्यामध्ये ग्राहकांना देखील त्याचा परिणाम होणार नाही, अनुदानित द्यावं आणि शेतकऱ्याचा देखील त्यातील फायदा होईल। आता कोरोनाच्या काळखंडामध्ये सर्व व्यापार बंद होते, सर्व लॉकडाऊन होतं, त्यामध्ये कुठलाही व्यापार झालेला नाही आणि यामध्ये सरकारने आपली जी कोठारं आपण टॅक्स भरतो ती कोठारं खुली केली पाहिजेत। आता डेव्हलपमेंटची कामं होत नाही आहेत, तो पैसा जो सरप्लस होणार आहे तो या ठिकाणी वापरला तर निश्चितच तो शेतकरी जगला जाईल। आज आपण म्हणतो की गाय घरामध्ये आपण गाईला मातं मानलेले आहे की गाय ही घरामध्ये असते, ती गाय घरातलं दूध देते आणि राहिलेलं दूध हे आता एक कलेक्शन पॉईंटवरती ते दूध देऊन घरातलं थोडं इन्कम त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि शेतकऱ्याच्या घरी 2 पैसे येतात। या ठिकाणी गरिबाच्या घरामध्ये पैसा गेला तर त्या ठिकाणी हे सरकारचं कर्तव्य ते विसरलेले आहेत, एकदम भोंगळ कारभार त्या ठिकाणी झालेला आहे, शोषण करत आहे आणि सरकारला वाऱ्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावरती फेडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार आज जागोजागी सरकारला जाग करण्याचं काम भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करत आहेत आणि निश्चितच हे जर असा प्रकारचा न्याय शेतकऱ्यांना शोषित वर्गाला जर दिला नाही तर त्या ठिकाणी हे आंदोलन अधिक चिघळेल अशा प्रकारचं मी तुम्हाला आशा देतो। जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचा आजचा जर विषय जर लक्षात घेतला तर एक जोडधंदा म्हणून खऱ्या अर्थानं दुधाचं उत्पन्न
हे त्याच्या कुटुंबामध्ये त्याला जीवदान देणार असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये आज रोजी दुधाचा भाव भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये 22 रुपये आणि आज यांच्या तिघाडीच्या सरकारमध्ये 17 रुपये हा कुठेतरी औचित्य साधणारा नसून शेतकऱ्यांना हतबल करणार आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दुधाला 30 रुपये भाव मिळाला पाहिजे, 10 रुपयाचं त्यामध्ये अनुदान मिळालं पाहिजे आणि 50 रुपये प्रति किलो बुकटीला दूध पावडरला भाव मिळाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, संबंध महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. आणि या सरकारचा जाहीर मी या ठिकाणी आज निषेध करतो. शेतकऱ्यांना तात्काळ या दुधाच्या भावामध्ये सुधारणा करून त्यामध्ये वाढ करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. बता दें कि महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ भाजपा की यह एल्गार राज्य भर में चल रही है. अन्ना भाऊ साठे की जयंती पर यह प्रदर्शन वासी सेक्टर 18 के जिस मैपको मार्केट चौक पर चला वहां वारना दूध, गोकुल, महानंदा समेत कई दूध कंपनियों की यूनिट है. भाजपा ने इस चौक से दूध कंपनियों को सीधा संदेश देने की कोशिश की. इस अवसर पर भाजपा महामंत्री सतीश निकम, युवा नेता दत्ता गंगाले, विकास सोटे समेत तमाम पदाधिकारी मौजूद थे. ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया.